सातारा तालुक्यातील पुनवडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर देसाई यांची आज पत्रकार परिषद पार पडली. पुनवडी येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण आणि देसाई यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील संशयित व सूत्रधारांवरील कारवाई संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. पुनवडी येथे चालू असलेलं बेकायदेशीर अवैध उत्खनन तसंच खानपट्टी स्टोन क्रशर मालकांनी आपल्या कार्यालयीन आदेशातील अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलंय. त्याचबरोबर आदेशाचे बेकायदेशीर नियमबाह्य बोगस दाखले ठराव जोडून संगनमतानं हेतू परस्पर भ्रष्टाचार करून कर्तव्यात कसूर करून शासनाची आणि आमची फसवणूक केल्याप्रकरणी खानपट्टी व स्टोन क्रशर तात्काळ बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असं सुधीर देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलंय. सर्व पत्रकार प्रतिनिधी मित्रांचं अगदी मनापासून आभार. सातारा पोलीस प्रमुखांचं आणि सातारा पोलीस यंत्रणेचं सर्व आभार, कारण की माझा भाऊ सुधीर किसन देसाई यांच्यावरती झालेल्या हल्ल्यामध्ये जी प्रक्रिया जी पोलिसांनी राबवली त्यामध्ये एक हल्लेखोर अटक केला आहे त्याबद्दल त्यांचा अगदी मनापासून आभार. परंतु यंत्रणा आजही कुठेतरी धीम्या गतीनं किंवा राजकीय दबावामध्ये काम करताना दिसते असं माझं स्पष्ट मत आहे, कारण की संशयितांना त्यांनी आजपर्यंत कोणत्याही अटक करून चौकशी केलेली नाही. संशयित आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य राजू अनिल भोसले आणि चोनकेशर खान मालक संतोष अनिल भोसले. या दोन संशयितांना आमचा स्पष्ट आरोप आहे की या दोघांनीच हा हल्ला घडून आणला आहे, पण पोलीस यंत्रणेने त्याबाबत कोणतीही अजून तात्काळ कारवाई करायला हवी होती ती केलेली नाही. आणि त्यामुळं कुठेतरी राजकीय दबावातून किंवा आर्थिक देवाणघेवातून हा प्रकार दाबला जाऊ शकतो किंवा पुरावे नष्ट केले जाऊ शकतात असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे माननीय पोलीस प्रमुखांनी यामध्ये लक्ष घालून तपास यंत्रणेला तसे आदेश द्यावेत अशी आमची विनंती आहे. दुसरा मुद्दा राहणार आहे, कलेक्टर साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यामध्ये पुनवडी गावामध्ये असणारा हा स्टोन क्रशर आहे गेली 10 वर्ष आणि आज मितीसुद्धा निव्वळ बेकायदेशीर नियमाअटीचं उल्लंघन करून फसवेगिरी करून मोठ्या आर्थिक आणि राजकीय हितसंबंधातून क्रेशर चालू आहे. त्याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. माननीय जिल्हाधिकारींना आम्ही आता शेवटचं निवेदन केलं आहे, कारण की खंडाळा असेल पाटण असेल या ठिकाणी जर गोंड खनिजच्या बाबतीत कारवाई होत असेल मग सातारा तालुक्यामध्ये काय नाही. हा आमचा स्पष्ट आणि निव्वळ असा आरोप आहे की निव्वळ शासकीय प्रशासनाच्या माध्यमातून वरदास्त असणाऱ्या या स्टोन कॅश आणि खानपाट्यामध्ये निव्वळ आर्थिक देवाणघेवातूनच मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होताना दिसतोय, त्यामुळेच ही कारवाई केली जात नाही. आणि म्हणूनच आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना शेवटचं अंतिम असं म्हणणं दिलेलं आहे की येत्या 7 दिवसामध्ये या खानपाट्यामध्ये झालेल्या सर्व नियमाटीचं उल्लंघन झालेलं दिसतंय, स्पष्ट दिसतंय. खोटे कागदपत्र दिशाभूलकारांनी कागदपत्र फसवणूककारांनी कागदपत्र जोडले गेलेत आणि त्यामुळं तात्काळ हा खानपाट्टा बंद करून सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, अन्यथा 7 दिवसानंतर जिल्हा कार्यालयालाच आम्ही टाळं ठोकणार आहे. जिल्हा कार्यालय टाळं ठोकू, त्यानंतर ग्रामपंचायत सालडी या ग्रामपंचायत यावरती टाळं ठोकू. माननीय जिल्हाधिकारी ग्रामपंचायत सालडी खानपाट्टा मालक संतोष अनिल भोसले राजू अनिल भोसले प्रदूषण महामंडळ विद्युत महामंडळ आणि संबंधित सर्व यंत्रणा यांच्याबाबत कायदेशीर लढाई सुरू करू. 7 दिवसानंतर कोणताही अल्टिमेट देणार नाही. आम्हाला आजच्या तारखेला पोलीस सर्वेक्षणाची गरज नाही. पोलिसांनी फक्त कायद्यात राहून काम करावं अशी नम्र विनंती त्यांना आहे. दोन संशयित असणाऱ्या लोकांना त्यांनी तात्काळ अटक घ्यावं आणि चौकशी करावी.